जैतापकर बिल्डर्स एंड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारे एक नातं विश्वासाचं। लॉकडाऊनच्या काळात शाळा व्यवस्थापनानं विद्यार्थी पालकांना चालू व आगामी वर्षाचे शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये अशी सूचना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। असे करणाऱ्या शाळांविषयी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असंही त्यांनी सांगितलंय। पाहूयात काय म्हणाल्या वर्षा गायकवाड। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आहे आणि ही संचारबंदी 3 मे पर्यंत असणार आहे। मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेच्या कडून अजूनही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फीची मागणी होत आहे। मी एक गोष्ट सांगू इच्छिते की राज्याची आज असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता आणि पालकांची असलेली पैशाची उपलब्धता पाहता माझं सर्व संस्थांना आणि शाळांना या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवलं गेलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करू नये आणि अशा संदर्भामधली कुठलीही जर मागणी होत असेल तर माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन आहे की त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे या संदर्भातली जी आहे ती तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासन पत्र शासनाने पाठवलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।